नमस्कार। प्रॉब्लम सेट नंबर 3 पॉलिनोमियल्स यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 पर्यंत एक्झाम्पल जी आहे ती बघितलेली आहे। आता यानंतर क्वेश्चन नंबर 8 पासून पुढची काही एक्झाम्पल आपण घेऊया। क्वेश्चन नंबर 8 इज मल्टीप्लाय द फॉलोइंग पॉलिनोमियल्स। क्वेश्चन नंबर 8 मल्टीप्लाय सेकंड एग्जांपल जे आहे ते आपण घेतोय 5m³ - 2 × m² - m + 3। या दोन पॉलिनॉमियलचं आपल्याला मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं। आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करताना कोणताही एक ब्रॅकेट कन्सिडर करून त्यातील प्रत्येक टर्मने दुसऱ्या ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं पाहिजे। सुरुवातीला असतात आपण 5m³ याला मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 5m³ - m + 3। 5m³ या पूर्ण ब्रॅकेटला आपण इथे मल्टिप्लाय करणार आहोत। नंतर हे -2 आहे म्हणून इथे मायनस घेतोय मी -2 × पूर्ण ब्रॅकेटला पुन्हा मल्टिप्लाय करायचं म्हणजे m² - m + 3। आता हे सिम्प्लिफाय केलं की आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे। आता 5m³ या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं। आता 5m³ × m² दॅट विल बी इक्वल टू 5m³ × m² दॅट विल बी इक्वल टू m^5। आपल्याला घातांकाचे नियम माहिती आहे, त्यानुसार गुणाकार असेल दोन घातांकी संख्यांचा आणि त्यांचा जर पाया समान असेल तर घातांकाची आपण बेरीज करतो। त्याप्रमाणे आपण केलं। आता 5m³ - m ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे -5m³ × m म्हणजे होईल m^4। आता 5m³ × 3 दॅट विल बी इक्वल टू 15m³। आता -2 त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं -2 × m² दॅट विल बी इक्वल टू -2m² -2 × -m दॅट विल बी इक्वल टू +2m -2 विल बी प्लस पॉझिटिव्ह अँड आफ्टर दॅट -2 × 3 दॅट विल बी इक्वल टू -6। आता यामध्ये लाईक टर्म्स जर असतील तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला करता येईल। दुसऱ्या ठिकाणी एकही लाईक टर्म दिसत नाही आहे त्यामुळे आपलं उत्तर एवढंच नाही। हा 5m² - 5 - 5m^4 + 15m³ - 2m² + 2m - 6। ओके, नाउ क्वेश्चन नंबर 9 डिवाइड द पॉलिनोमियल 3x² क्वेश्चन नंबर 9 त्यामधला एकच एक्झाम्पल तुम्ही दिलंय ते आपण घेतोय। डिव्हिजन आहे डिवाइड 3x³ - 8x² + x + 7। या पॉलिनोमियलला x - 3 आणि आपल्याला डिवाइड करायचं आहे युझिंग सिंथेटिक मेथड अँड राईट द कोशंट अँड रिमाइंडर। कोशंट आणि रिमाइंडर आपल्याला लिहायचं आहे। आता सिंथेटिक डिव्हिजनने हे डिव्हिजन करत असताना आपण अशा प्रकारची रचना करून घेतो। नंतर ज्याला डिवाइड करायचं आहे ते आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे ते बघतो।
स्टैंडर्ड फॉर्म मध्ये असेल तर ते कोएफिशिएंट फॉर्म मध्ये आपण लिहून घेतो. आता मॅक्सिमम जो इंडेक्स आहे तो 3 आहे, त्याचं पद आहे त्याचा कोएफिशिएंट आहे 3. त्यानंतर त्यापेक्षा कमी घातांक म्हणजे 2 घातांकाचं पद आहे त्याचा कोएफिशिएंट आहे -1. त्यानंतर 1 घातांकाचं पद आहे त्याचा कोएफिशिएंट दिलेला आहे म्हणजे तो 1 आहे. आणि शेवटचा कॉन्स्टंट आहे 7. आता ज्याने डिवाइड करायचं आहे ते एक्स -3, या -3 चा अपोजिट नंबर आपण घेणार म्हणजे +3. तो इथे लिहिणार. नंतर आपण काय करतो, ह्या इथे डॅश करून 3 आहे तसंच खाली घेतो. नंतर 3 × 3 दॅट इज 9. 3 × 3 = 9. यांची आता इथे बेरीज करायची असते. -8 + 9 दॅट इज 1. 1 × 3 = 3. नाउ 1 + 3 = 4. 4 × 3 = 12. नाउ 7 + 12 = 19. हा शेवटी राहतो तो म्हणजे काय आहे, रिमाइंड. आणि उरलेले जे आपल्याला इथे कोएफिशिएंट दिसतात तो म्हणजे काय आहे, कोशंट. मग तो कोशंट कसा लिहायचा, शेवटचा जो नंबर असणार तो म्हणजे कॉन्स्टंट, त्याच्या आधीचा जो असेल तो म्हणजे 1 इंडेक्स असणाऱ्या पदाचा कोएफिशिएंट, आणि ह्या 2 इंडेक्स असणाऱ्या पदाचा कोएफिशिएंट. म्हणजे आपल्याला त्याचा कोशंट असा लिहिता येईल, कोशंट 3x² + 1x, म्हणजे फक्त एक्स लिहिलं तरी चालतो, +4. आणि रिमाइंडर इज इक्वल टू 19. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल जे आहे ना ते सॉल्व करू शकतो. त्यामध्ये कोशंट आणि रिमाइंडर आपल्याला लिहिता येतात. Now next is question number 10. Question number 10 is given. For which value of m, x plus 3 is a factor of polynomial x³ - 2mx + 21. Now here we have to use the factor theorem. Factor theorem नुसार x + 3 हा याचा factor आहे हे दिलेला आहे, तर m ची value काय असेल असं म्हणायचं. If x + 3 is factor of x³ - 2mx + 21. Therefore, p of -3, याचा अपोजिट नंबर घेतो आपण, इथे जो असेल त्याचा साईन जे असेल त्याचं अपोजिट साईन घेणार आहोत. हा p of -3 must be 0. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर या ठिकाणी आपण -3 ठेवली तर या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0 आली पाहिजे. पॉलिनॉमियलची जी व्हॅल्यू म्हणजे ते काय असतो, रिमाइंडर असतो. हा रिमाइंडर 0 कधी येतो, तर x + 3 हा याचा फॅक्टर असेल तरच तो रिमाइंडर 0 येणार आहे, म्हणजे त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 येणार. मग p of -3 = 0 याचा आपल्याला यावरून दिलेला आहे. मग या ठिकाणी व्हॅल्यू ठेवून एक्स ची व्हॅल्यू -3 ठेवून हे सॉल्व करायचं. देअरफॉर -3³ - 2 × m × -3 + 21 = 0. Now by simplifying this we can get the value of m. Now q of -3 that will be equal to -27. Now this -2 × -3 will be plus 6m
प्लस 21 इज इक्वल टू 0. नाउ माइनस 21 प्लस 20 सॉरी माइनस 27 प्लस 21 है क्या पहले बेरेज कर दाए माइनस 27 प्लस 21 दैट विल बी इक्वल टू माइनस 6 प्लस 6 m इज इक्वल टू 0. देयरफॉर 6 m इज इक्वल टू 6 हे माइनस 6 चा अर्थ म्हणजे की ते पॉझिटिव होणार आहे. देयरफॉर m इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 6 एंड देयरफॉर m इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपण या एग्जांपल मध्ये m ची जी व्हॅल्यू आहे ती काढू शकतो. नाउ नेक्स्ट एग्जांपल एग्जांपल नंबर 11 हे तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतं. सोपं बेरीज वजा रखी अशा प्रकारचं एग्जांपल आहे ते तुम्ही ट्राय करा. एग्जाम्पल नंबर 12 पॉलिनोमियल्स बी एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5 एंड बी एक्स क्यूब माइनस 2x प्लस 5 आर डिवाइडेड बाय पॉलिनोमियल एक्स माइनस 3 एंड द रिमाइंडर आर m एंड n रिस्पेक्टिवली. इफ m minus n is equal to 0, then find the value of b. We have to find the value of b. The example thoda moto aate purna artha apan lavya don aapala polynomial jari dileli aahe bx square plus x plus 5 ya polynomial la jar apan x minus 3 ne divide kela तर त्याचा रिमाइंडर m येतो असं त्यांनी सांगितलं आणि बी एक्स क्यूब मायनस 2x प्लस 5 याला जर आपण x मायनस 3 ने डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर n येतो सांगितलं आणि पुढे त्यांनी काय सांगितलं तर m मायनस n इज 0 m मायनस n इज 0 तर मग आपल्याला b ची व्हॅल्यू यावरून काढायची आहे. मग सुरुवातीला समजा एक्स मायनस 3 ने या पॉलिनॉमियलला जर डिवाइड केलं तर याचा रिमाइंडर म्हणजेच काय असतो तर एक्स ची व्हॅल्यू मायनस 3 चा अपोजिट नंबर ठेवला आपण याच्यामध्ये म्हणजे हे जे पॉलिनॉमियल आहे ते आपण पी ऑफ एक्स मानलं आणि हे दुसरं पॉलिनॉमियल जे आहे ते आपण समजा क्यू ऑफ एक्स मानलं तर x मायनस 3 ने याला डिवाइड केल्यानंतर येणारा रिमाइंडर म्हणजेच पी ऑफ 3 याचा अपोजिट नंबर मायनस 3 चा अपोजिट नंबर तर याच्यामध्ये आपण ठेवला तर या पॉलिनॉमियलची जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजेच या पॉलिनॉमियलला x मायनस 3 ने डिवाइड केल्यानंतर येणारा रिमाइंडर. हा तो रिमाइंडर आपल्याला माहिती आहे तो रिमाइंडर किती येतो सांगितलेला आहे m येतो. तसंच सेम q ऑफ 3 समजा या दुसऱ्या पॉलिनॉमियल मध्ये आपण x ची व्हॅल्यू 3 ठेवली तर येणारी या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू म्हणजेच x मायनस 3 ने याला डिवाइड केल्यानंतर येणारा रिमाइंडर हा किती येतो n येतो हे त्यांनी आपल्याला दिलेला. मग आता p ऑफ 3 आधी आपण काढून घेऊया. पी ऑफ 3 काढण्यासाठी आपण काय करणार तर या पॉलिनॉमियलमध्ये एक्स च्या ठिकाणी 3 ठेवणार म्हणजे बी इंटू 3 स्क्वेअर प्लस 3 प्लस 5 याची व्हॅल्यू एम येते हे आपल्याला माहिती आहे.
हे सिंपलीफाय केलं तर बी चा 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 होईल, 9b प्लस 3 प्लस 5 हे 8 येईल, इज इक्वल टू एम। अशी आपल्याला एम ची व्हॅल्यू मिळेल। तसंच या ठिकाणी क्यू ऑफ 3 म्हणजे या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू आपण 3 ठेवली दुसऱ्या पॉलिनॉमियल मध्ये, तर क्यू ऑफ 3 म्हणजे आपल्याला बी इंटू 3 क्यूब माइनस 2 इंटू 3 प्लस 5 इज इक्वल टू एम असं मिळेल। आता 3 चा क्यूब म्हणजे 27, 27b माइनस 6 प्लस 5 इज इक्वल टू एम असं आपल्याला मिळेल। हे जर आपण सॉल्व केलं तर 27b माइनस 1 माइनस 6 प्लस 5 दॅट इज माइनस 1 इज इक्वल टू एम असं आपल्याला मिळेल। अशी दोन स्टेटमेंट आपल्याला मिळेल, ज्याला मी नंबर 1 म्हटलं, नंबर 2 म्हटलं। मात्र त्यांनी आपल्याला कंडिशन एक दिलेली आहे पुढे, इफ एम मायनस एन इज इक्वल टू 0, बट एम मायनस एन इज इक्वल टू 0, एम ची व्हॅल्यू काय आहे ती व्हॅल्यू ठेवली समजा आपण यामध्ये 9b प्लस 8 ही एम ची व्हॅल्यू झाली, मायनस एन ची व्हॅल्यू काय आहे मायनस मायनस काय म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहितो मायनस 27b मायनस 1 इज इक्वल टू। आता हे सॉल्व करायचं की आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळणार आहे या ठिकाणी। हे सॉल्व करताना हे ब्रॅकेट मधून आधी बाहेर घ्यावं लागेल, म्हणजे 9b प्लस 8 मायनस हे प्लस आहे ते बाहेर आल्यानंतर मायनस होते कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, मायनस 27b हे मायनस आहे ते मात्र प्लस होतील 1 इज इक्वल टू 0। नाउ 9b मायनस 27b दॅट विल बी इक्वल टू मायनस 18b, 8 प्लस 1 इज 9 दॅट इज इक्वल टू 0। नाईन समजा आपण त्या साईडला नेले तर आपल्याला असं मिळेल मायनस 18b इज इक्वल टू मायनस 9, देअरफोर बी इज इक्वल टू मायनस 9 डिवायडेड बाय मायनस 18। आता 9 याला भाग होतो 9 18 9 9 18, मायनस मायनस इथे कॅन्सल होईल, दॅट इज बी इज इक्वल टू 1 अपॉन 2, व्हॅल्यू ऑफ बी इज 1 अपॉन। अशा प्रकारे आपण या एक्झाम्पल मध्ये बी ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी काढू शकतो। आता असेच 13, 14 आणि 15 नंबरची जी एक्झाम्पल आहेत ती तुम्हाला सोडवता येईल, त्यापैकी एक पाहिजे तर आपण 15वा एक्झाम्पल घेऊया, कारण ते बेरीज आणि वजाबाकी आहे, सोपा आहे, तुम्हाला करता येईल। क्वेश्चन नंबर 15, विच पॉलिनॉमियल इज टू बी ऍडेड टू 4m प्लस 2n प्लस 3 टू गेट द पॉलिनॉमियल 6m प्लस 3n प्लस 10। क्वेश्चन आपल्याला समजलं पाहिजे विच पॉलिनॉमियल इज टू बी ऍडेड टू 4m प्लस 2n प्लस 3, म्हणजे याच्यामध्ये कोणतं पॉलिनॉमियल ऍड करावं लागेल म्हणजे आपल्याला हे पॉलिनॉमियल मिळेल असा तो क्वेश्चन आहे। म्हणजे जसं एक्झाम्पल 3 मध्ये किती ऍड करावे लागतील मग आपल्याला उत्तर 8 मिळेल, तसं सेम आहे। समजा या पॉलिनॉमियल मध्ये समजा एक्स ऍड करावा लागेल असं आपण मान हा मानायचं आपण, लेट एक्स शुड बी ऍडेड टू गेट
दिस कॉल का मैडम सिक्स फक्त ऍड एन असं म्हणे पुन्हा केलं आहे समजा एक्स यामध्ये ऍड करावा लागेल असं आपण मानतोय टू गेट दिस पॉलिनोमियल म्हणजे याच्यामध्ये एक्स ऍड केला की आपल्याला उत्तर काय मिळणार आहे हे पॉलिनोमियल मिळणार तर आपल्याला आता एक्स ची व्हॅल्यू शोधायची आहे एक्स म्हणजे काय काय म्हणजे ऍड करावं लागेल एक्स ऍड करावं लागेल म्हणजे काय ऍड करावं लागेल त्यासाठी एक्स सोडून तुला सगळं आपण राईट हँड साईडला न्यायचं देअरफोर एक्स इज इक्वल टू इकडचा आधी आयच पॉलिनोमियल लिहितो सिक्स एम प्लस थ्री एम प्लस टेन इकडचं एक एक टर्म नाही फोर एम इकडे प्लस एम इकडे गेला तिथे मायनस फोर एम होती एम होती नंतर टू एन आहे इकडे गेला तर मायनस टू एन होते प्लस थ्री आहे इकडे गेला तर मायनस थ्री आता लाईट टर्म जे आहे एमचं एम बरोबर वजा बाकी किंवा बेरीज काय असेल ते होणार एमची एम बरोबर होणार संख्येची संख्या बरोबर म्हणजे सिक्स एम मायनस फोर एम दॅट इज टू एम 3m minus 2m that is 1m and 10 minus 3 that is 7 x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 2m plus m plus 7 म्हणजेच या पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला हे ऍड करावं लागेल 2m plus m plus 7 to get this answer शेवटी पट्टी लिहायचं पाहिजे तर therefore 2m plus m plus 7 is to be added. In 4m plus 2m plus 3 to get 6m plus 3n plus 10 हा अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सेट 3 जो आहे त्यामध्ये बरीच एक्झाम्पल घेतली राहिलेली एक्झाम्पल तुम्ही सोडवायचा आणि ही पण एक्झाम्पल सगळी सोडवायचा प्रयत्न करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ती उत्तरं पाठवा थँक्यू